नमस्कार जी, ओळखलं का मुले? मी लीला, हे खंडेराव मेंबर नाही का? त्यांची मी कसा आली आता? कसा आता नाही का? आमच्या इकडे इलेक्शन झालं बाई, त्या दिवशी मी घरात पोळ्या करत होती आमच्या मेंबर आला आणि मला पण म्हणते कसा लीला आता तू बिरा. मला पण काही समजलं नाही. मी म्हणलं आपल्या बसतीला माणसाला उठवायचं कशाला? मी पण म्हणलं आता मी पोळ्या करू की उभी राहू. मला पण म्हणते कसा लीला मी तुला इलेक्शन मध्ये उभी राहा म्हणतो, तू सरपंच होशील. राहिली बाई मम्मी उभी आणि निवडून बी आली या गाववाल्यांनी मी 80 वरात काढली. आव ते मिरवणूक नाही म्हणत का ते? मला तर सगळी लाज बिवरीच करून टाकली होती. आव त्या गुलाला न आमचा मेंबर तर लई जस असता बाई, जसं की तो सरपंच झाला. मी पण म्हणले आता तुम्ही चांगले शिका, मग दाखवतोय काय करायला मिळायंगा. त्याच दिवशी माझ्या घरी एक चपराशी आला. मला पण म्हणते कसा ग्रामपंचायतीमध्ये BDO साहेब आले आहेत, ते सरपंचाला बोलवते. उठले बाई हे लागले असते. मी म्हणलं आवाज थांबा, ते सरपंचाला बोलत आहेत. तुम्ही का सरपंच आहात? मला पण म्हणते कसा तू काय बोलशील त्या माणसा संगे? तुला काय येते? मला काय येते? माझा तर पारा धुलं बाई. आणि मी पण म्हणले त्या सावित्रीने आमच्यासाठी शिक्षणाचं कवाडण खोललं म्हणून आम्ही शिकलो आणि त्या संविधानानेच आम्हाला सरपंच बनायचा अधिकार दिला आणि तो अधिकार आम्ही गाजू ना गाजू की नाही? लागली बाई मम्मी ग्रामपंचायतीच्या रस्त्याने. त्या गल्लीतल्या एका टपरीवर जांजमान पडले, घेतली ते सीन लागले जिंगायले. त्यातला एक बंदर तर माझ्या अडकला बाई. आणि मला पण म्हणते कसा अरे बाबा नसती बापला उत्तान झोपला, अरे बाबा नसती बापला उत्तान झोपला, जीवाची फजिती ऐका जीवाची फजिती ऐका, आता मर्दाला किंमत आहे का या सरपंच झाल्यात बायका, आता मर्दाला किंमत आहे का या सरपंच झाल्यात बायका. मी पण म्हणते अव किती किती लावता हुशारी धावता, अव किती किती लावता हुशारी धावता, आमचं बी थोडस ऐका आमचं बी थोडस ऐका, तुमच्या होटावर मी शहाय का आता सरपंच झाल्यात बायका, तुमच्या होटावर मी शहाय का आता सरपंच झाल्यात बायका. गली न लोडता नाले न लोडता फुकटच्या बडाया मारता, तुमची गावाची इज्जत आहे का आता सरपंच झाल्यात बायका, तुमची गावाची इज्जत आहे का आता सरपंच झाल्यात बायका. त्या दिवशी माझ्या घरी महेश माझ्या शेजारीला शेजारीच्या पोराला थाप आला. गेली बाई मम्मी पाहिले तिथे एक देवी आली होती. ते देवी म्हणाली काय झालं या पोराले? हा तो त्याची त्याच्या झाडाखाली गेला होता म्हणून त्याला तिने पकडलं. तिथे एक गाणं सुरू होता, माय माता मायाने माता माझ्या लिंबाखाली गरण कवडे हप्ते ढर ढर. तिथेच हे का डॉक्टर साहेबाला घेऊन आली तर त्या पोराला झाला होता मलेरिया. तर डॉक्टर साहेबांना पाहून ती देवी अस्थी पराली, तिला धने वाट नाही सुधरली. त्या पोराला झाला होता मलेरिया. पोराच्या आजबाजूनं दिसते पाण्याचे धबके भरून द्यावं मच्छर, मग कसं नाही येणार बरं का? म्हणून आपल्याला आपलं गाव आपलं घर स्वच्छ ठेवावं लागेल, म्हणूनच तर आपल्या समोर कोणती बिमारी येणार नाही. आणि हा कोरोना आणि गेला नाही आहे म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा पण वापर करा. धन्यवाद.